रोज यायला कोणता रात तुम्ही हे काय बांधायला लावत राहिले रोजच्या रोज यायला सोडून बा काय हे ताप द्यायला आमच्या मागा तुम्ही अरे तुम्हाला काय काम आहे का निरा फक्त केळीत बसायचं काम आहे तुम्हाला दोन भाकरी थापता ले गो आणि भाजी बनवता याचे पडेल काय काम आहे सगळं तर मलेच फिल्डिंग लावा लागू लागली ले गो ते गदल कामात आहे राजे ते तुम्हाला आज नाही समजणार मग जरी तुमच्या इन अंगावर तरी गदच तुमचं सगळा बरोबर कर समजा हां काही लावता काय काम आहे म्हणून अबे गद म्हणजे का नावान असते का गद गद नाही बाबू ते लय बुद्धिमान आहे मग तो खाते खाते फुकते निरा दे फुक फुक करते म्हणले काय सांगून राहिला मुली आता म्या आज सगळं सोचून आहे कुठं काय आपल्याला कुठच्या बकऱ्या उडवायच्या काय सगळं माया डोक्यात बसेल आता फिट हो ते टकलं पोट्ट नाही का तेवढं बकऱ्या आयल्या काजवळ चांगल्या आहेत बिलकुल चार पाच चार पाच हजाराची एक एक आहेस उद्या दोन तीन मारून देऊ आपण हां तुम्ही इथंच बरोबर रात जा कुळखुळ नका करत जो भिडत नको जो बाहेर हं आता एकच दिवस काढू कसा आहे बी आणि मग निघू आपल्या दुसऱ्या गावाले हां तिकडे अकोट गिकोटचे इकडले लोक लय पाहून आहेत आपली तिकडे जरा जा लागते आपल्याला शेवणी घेऊणीले आणि इकडे उमरखेडीच्या इकडे झरी जामणी वणी फोणी इकडेच आज राहायला आपलं करा जरा जेवण करा जाऊ दे आजचं पहा आपलं नाही मामा बाकी केळीचा बगीचा मस्त सापडला आपल्याला नाही कोणी येत नाही जात बी नाही इकडे पाणी गावलं स्नान सुरू राहिले काय पाणी नाही द्यायला खेळीवाले काहीच नाही मस्त जमलं इथं नाही का हो कोणाला पता येईल काहीच नाही अरे आपलं नियोजनच तसं असते कुठे आपण कसं आधी पहिले नियोजन हं त्याला एक दिवस स्पेशल त्याचा सर्वे त्याचं सगळं बायोडाटा काढल्यानंतरच आपलं कार्यक्रम करत असतो आपण तुम्हाला आज लोक काही धोकाधडी झाली का, का। नाही ना मग जेव्हा जेव्हा आता जेवा लोकही बोर होतील जेवा गले चंबूल्या वाजवत हरामखोरले गाजा खाली हात आएगा खा ओर खाली हात जाईल गा खाली तू जाणार आहे आज थांब मी तू जरा सास संध्याले तो आवाज बत्ती आहे थांब जरासा मस्तक पे आट्या दिमाग में गोला टकलू लगता बड़ा भोला तामरे दुआ थाम थाम थाम, थाम। आज तुरे टपूर आहे बाबू थांबतो अरे काय बाळांनो शिक्षण नाही काही नाही काय हे बकऱ्या राखणं काय जीवन आहे अरे अरे रे, 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 खूप त्रास होतो त्रास होतो मनाला त्रास होतो शाळा हो शाळा चालूच आहे आमचं आम्हाला शीघ्र कोपी शीघ्र कोपी पैर गरम पेट नरम और दिमाग थंडा <laughs> जाऊ दे हो आमच्या बकऱ्या गेल्या तिकडे हो जाऊ जाऊ दे लवकर खूप छान खूप छान खूप बकऱ्या केल्या तुम्ही नाही जमा चांगला आहे चांगला आहे चांगलं आहे चांगला आहे चांगला आहे असं चोट्या वाहनाची थांबतो रे का त्या पाटकाळात दोन जर नाही टाकणार ना मी मग नाही तू थांबतो फक्त संध्याकाळ थांबतो आज आज रातच्यानं हायच तू कोणी सदन दिसत नाही आपल्या गावामध्ये आपल्यासारखाच दिसतो सर्व परिवार गरीब नाही <laughs> काय करता सर्व गरीबच परिस्थितीचे लोक इथं काय करता का हातावरच खाणं आहे मग काय संध्याकाळची काय सोय लावा याचा विचार करा लागत लोक काय करतात का हम्म म्हणून नसतं बकऱ्या नेऊन राहिलो मी इथं काही सोय नाही दिसून ना बाकीनी आजोगती आज तू या नेणार असावं दोन चार थांब तू जरा आता पण नाही पण चांगला आहे चांगला आहे सर्व समाधानी आहे ना बस 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 याच्यातच कमावला पुन्हा जा या तुम्ही आ तुमच्या बकऱ्यात आल्या जा जा झाले रे आता आज ये 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 जा ये। चला आले आता आपले संबंध हा आता उद्या आपल्याला काय काय कर लागते काय काय नाही कर लागत हे सगळं आपल्याला आता प्लॅन करावं लागते आज दिवसभर नाही पुरं फुल प्लॅन मध्ये राहावं लागते आपल्याला हा हो लय कलाकार आहे बरं ते लय चला काय ते लय जनाला दिले जायत्या टोप्या आता त्यासाठी दंडुकी आणलेल्या आता तुमच्यासाठी सगळ्यासाठी आपापलं रक्षण व्हासाठी एक एक दंडुका आपापल्या घ्यायचा का आणून ठेवेला दापून पाहून घ्या तिकडे जोड पन्नास पोटके तर पुरे बिलकुल गावाला येळाच राहीन द्यायचा ते पुरे बिलकुल म्या सांगून दिलाय ते कोणाकोणाची जागा कोणती आहे कोण कुठं उभं राहायचं कसं बिलकुल असे बिलकुल एकदम गुप्त आहे हा हा कुठंच पत्ता लागू देऊ नका त्याला दिवसभर हिंडू द्यायला काय गण गनगन पाहू द्या किती बकऱ्या पाहते तर आज संध्याकाळचं कामच काढू द्यायचं होय म्हणताना ते बस पाऊस त्याचं मग आता बरं मग अजून काय काय करावं लागते आम्हाला अजून लय करावं लागते ते मोबाईल रिचार्ज करजा बॅलन्स गिलेन्स टाक जा देत नाही चार्जिंग बॅर्जिंग करजा ते बघतात नाही तर फोन लावायला जा तिकडे फोन नाही लगे सुरू तुमची नीत आहे तुमचं हे आणि दुसरं म्हणजे लाईन भहिने बंद करतात बरं ते हो सोपं नाहीत ते एक माणूस तिकडे असते द्यायचा आणि बिलकुल लाईन जर बंद केली तर आपल्या बॅटऱ्या गिटऱ्या बिलकुल हाताशीच आहे नाही तर मग कुठं हायव कुठं हायव्हर करून बसतं बमलं काड्या फाड्या साबण माचीस गिचीस सा, असं ओके ठेवायचं हां हां बाकी पोलीस प्रशासनही सज्ज आहे हो बस एक फोनची देरी आहे एक फोन मारला की झाला याचा कामात काळ नाही हो मी काय म्हणलो माझ्या बकऱ्या मग बाहेरच बांधू का पाचसा बरोबर मग आपल्या ह्याच्यात येते ते मग आपण हवस मग कुडपाले <laughs> हो हो तसं करतो तू या दोन चार बकऱ्या काय कर चांगल्या बाहेरच तू म्हणजे त्याला वाटलं पाहिजे हे बरं आले का हे चटकन काम होते तिथंच जे ती बरोबर हो गोपशी माश्या बरोबर येते हो हो बरोबर आहे ते आणि एक सांग नाही तुम्हाला हे जे आहे पाटील साहेबाचं घर हे आहे आपलं कंट्रोल रूम इथं सबण सुविधा आहे का वायफाय आहे सबन आहे रेंज आहे बॅलन्स आहे काही टेन्शन नाही इकडे जर आपलं डाबरीच आहे का फोन फोन नाही लागला की इकडे जाज हां हा? बस बस इथूनच ते आपण काटा आता उद्या तर मग आपल्या गावाला रातचं लगायचं शावणीचंच रूप राही जसं काय मिल्ट्रीचंच गाव आहे नाही असंच वाटेल लोकायले पूर गाव जागं नाही आता काही असं लय परेशान केलं त्यानं त्याचा गाशा गुंडायला लागते आता काय लय परेशान करून का माणूस काही बांधण्याट पकडा गे बाहेर आहे नाही एक खेपच्या चार गेल्या तरी चालते हो तरी पण आज त्याला पकडायचं म्हणजे पकडायचं फक्त निवड केले आता बस आता जेवणं खाणं करून घेऊ नये गा आठ आठ उरायला ना आता त्याचा टाईम आहे आता इथेच असते अकरा साडे अकरा बारा लोक नाही का हो जराशी कमी जेव जा सांग जेवसान ते सांगतानू आम्ही बसतो इकडे मग काळ्या घेऊन हिंडत तुम्ही बस जा झोपा काढत अना म्हैस बांधायचं तुमची मग नाही तुम्हाला झ बरोबर या लवकर जा म्हैस घेऊन नाही इथे बांधायला अरे बा सगळ्या कामात पुढे पुढे असतो राजा मी तरी तुम्ही राजा माझ्या नाव ना बोट बोटो पडता राजा काय करा इमा असो कोणती पूरपिढी असो कोणतं काय खड्डून जायला असो कोणती लस असो सगळ्यात पुढे जाऊ ना मी कोणते घ्यासाठी पुढे जाऊ ना मी घ्यायचं असलं तर पुढे लाईन इतर एक नंबर घ्यायचं असलं तर सऱ्या गावाच्या मांग कसे आहे राजा तुम्ही हे सऱ्या गावाचं काम आहे हो ही मांगा मांगण करा जाऊ जा लवकर आता घरी सोयसा सगळे ते काळ्या पाळ्या करून ठेवा जा आता मी जातो जेवतो आणि ते वरे टीनावर झोपा लागते आज पुरी काळी सोयसाई घेऊन ये तुम्ही आता हो 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 चालू चालू हो चलो, चलो। आ, ये रे, ये, ये, मस्त असा धब्ब धब्ब ये चांगला खैसून ये चांगला पाणी लि चांगले गर्र झोपतेत लिहायचे मग एक वायर नाही निघातले का तो कोणतं संडा झाली तर वायर नाही निघातले का आपल्याला सोपं जाते मग नाही का येऊ का आम्ही बी येतो ना काही येऊ नका तुम्ही काय काम आहे तिकडे तुमचं टाकसा आणले का सारा बेंगा करून मी बरोबर करतो तुम्ही फक्त इच्छा बरोबर पा इच्छी सिच्युएशन बरोबर तयार करा मी आलो की बरोबर इतच्या इथून मग आपण दडपून टाकू हां इच्छी सेटिंग लावा तुम्ही बरोबर तुमची द्यायची फक्त गद सोडणं नका गद हो तसंच राहू द्या नाही तर गद का सोडलं की बस आपल्या रट्टे पडले म्हणा सांगून राहाय तुम्हाला हो तुम्ही सांगतो का तुमच्या शब्दात बाबा तुम्ही सांगतो तुमच्या सर सामान सुमान बांधून ठेवू दा हो आज आता बस आज रावटी उसलाय जे इथून आपलेले हो काय दररोज दररोज जमत असते काय ते फालतू हुकून जाईन कार्यक्रम आता आपल्याला जा लागते लंब्या टूरवर ते जालण्या फालण्या तिकडले तिकडले लोक लय आपल्याला आठवण करून राहिले हो, रा हो। बाबू जालना इतके दूर बाबूला तिकडे आहेत आता गोष्टी तर दिवस निघवता वाटते तुम्ही नाही झाला ना टाईम आपला आता चला जा लवकर लगा आपल्या कमी मी लगतो माझ्या कमी आता हा आ, पायदा बरोबर येतो दोन तीन घेऊन ये तुम्ही आता जा जा, जा लवकर